नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवा ही एक वस्तू कधीच कोणते संकट आणि अडचण येणार नाही कधीच तुमचा जास्त पैसा खर्च होणार नाही नेहमी तुमच्याजवळ बरकत राहील मित्रांनो तुम्ही कधी स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात गेले असाल तर तिथे तुम्ही अशी समस्या सांगितली असेल की तुमच्याकडे बरकत होत नाही पैसा लगेच खर्च होतो तेव्हा तुम्हाला तिथे एक उपाय सांगितला जातो एक तोडगा सांगितला जातो तो म्हणजे स्वामी समर्थांचा फोटो आपल्या पाकिटामध्ये ठेवायला सांगितले जाते मित्रांनो स्वामी समर्थांचा छोटासा फोटो मिळतो तो तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवला किंवा महिलांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवला तर नक्कीच बरकत तर राहतेच पैसा कमी खर्च होतो आणि कोणती समस्या अडचण संकटसुद्धा येत नाही जेव्हा आपण रात्री कुठे प्रवासात असतो किंवा बाहेर असतो तेव्हा भरपूर गोष्टींनी आपले रक्षण स्वामी करत असतात कारण स्वामींवर जर आपला विश्वास असेल आपण सेवेकरी असू आपण भक्त असू आणि मनोभावे आपण स्वामींना मानत असू तर नक्कीच स्वामींचा एक छोटासा फोटो आपण आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायला पाहिजे याने भरपूर लाभ तुम्हाला स्वतःला होतील जसं आपण घरात स्वामींच्या फोटो स्वामींची मूर्ती ठेवतो जेणेकरून आपल्या घरावर कोणते संकट यायला नको तसंच आपण बाहेर असतो प्रवासात असतो बाहेर काहीही होऊ शकतं कोणतेही संकट येऊ शकतं त्यामुळे स्वामींचा फोटो जर आपल्या जवळ असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकणार नाही कोणतेही संकट तुमच्या आड येऊ शकणार नाही म्हणून मित्रांनो तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये महिला असू द्या पुरुष असू द्या तुम्ही स्वामींचा फोटो नक्की ठेवा आणि लहान मुलं असतील शाळेत जाणारी किंवा कॉलेजला जाणारी तर त्यांच्याही पर्समध्ये किंवा बॅगमध्ये दप्तरमध्ये तुम्ही ते स्वामींचा फोटो ठेवू शकता नक्की याने लाभ होतो तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद